नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. देशातल्या लोकशाहीचा उत्सव आज पूर्ण होतोय. थोड्याच वेळात भारताच्या लोकतंत्राला अर्थात लोकशाहीला जिवंत करण्यासाठी आणि त्याचबरोबर तिला पूर्ण वेळ सुदृढ पद्धतीनं कार्यान्वित करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्याचं पूर्ण वर्तुळ थोड्याच वेळात 6 वाजता संपणार आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची सुद्धा पत्रकार परिषद संपन्न झाली. पुन्हा पूर्ण बहुमतानं मोदी सरकारच सत्तेवर येणार असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 5 वर्षातल्या सत्ता काळात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला उपस्थिती लावली. भारतानं पूर्ण जगावर प्रभाव टाकण्याची गरज यावेळेला नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली. दिल्लीत भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तर योजनांच्या आधारावर मतदार भाजपा सोबत असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. मोदी सरकारनं 133 योजना राबवल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. या योजनांद्वारे 50 कोटी जनतेला लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी सांगितलं. मोदींच्या लोकप्रियतेमुळे अनेक स्वयंसेवक जुळले, तसंच मैं भी चौकीदार हे अभियान यशस्वी झालं असंही अमित शहा या पत्रकार परिषदे म्हणाले. याचबरोबर राहुल गांधी यांनी सुद्धा आपली पत्रकार परिषद केली. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये विविध प्रश्नांची उत्तरं तर देण्यात आलीच, पण त्याचबरोबर काँग्रेस पक्ष अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं निवडणूक लढला आणि नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या प्रतिमेवर प्रहार करण्यात काँग्रेस यशस्वी ठरला असाही दावा करण्यात आला. पंतप्रधानांची आणि अमित शहांची पत्रकार परिषद सुरू असतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुद्धा सुरू होती आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांनी आपल्या पत्रकार परिषदेत राफालवर बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांना प्रश्न विचारला गेला, मात्र या संपूर्ण पत्रकार परिषदेचं सूत्रसंचालन आणि पक्षाची शिस्त ही अध्यक्ष अमित शहा सांभाळत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. एकूणच या दोन्ही पत्रकार परिषदा, त्यातून समोर आलेले विचार आणि सत्तेवर येण्याच्यासाठी केले गेलेले दावे, या संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी विविध मान्यवर आहेत. आपण त्यांचं स्वागत करतो आहोत, त्यांची ओळखही करून देतो. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी, तसंच काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता संजय तटकरे आणि आपल्याबरोबर फोनवरून उपलब्ध आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे. या सगळ्यांच्या सोबत कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर हे सुद्धा आपल्यासोबत चर्चेला उपलब्ध आहेत. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. चर्चेची सुरुवात माधव भांडारी यांच्यापासून करतो आहोत. माधवराव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला आपण पाहिलं असेल अशी मला अपेक्षा आहे. या दोघांची देहबोली तुम्हाला काय सांगत होती? पंतप्रधानांचा चेहरा प्रचार करून बऱ्यापैकी काळवंडला होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारे थकवा जाणवत नव्हता. त्यांनी स्वतःच्या प्रस्तावनेत सुद्धा असं म्हटलं की जो उत्साह त्यांचा पहिल्या दिवशी होता तो आज कायम राहिला आणि त्याचबरोबर जनतेमध्ये गेल्या 5 वर्षातल्या सरकाराच्या कामकाजाच्या आधारे त्यांनी मतं मागितली असा दावा केला. तुमचं म्हणणं मांडा, मग त्यावर आपण पुढील चर्चा करूया. पंतप्रधानांनी जी भूमिका मांडली आणि त्याचबरोबर त्यांनी एक वाक्य अधिक उच्चारलं की संपूर्ण प्रचार मोहिमेच्या काळामध्ये माझा एकही कार्यक्रम रद्द झाला नाही. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ज्या हिरिरीने प्रचारात भाग घेतला, ज्या ईर्षेने प्रचारात भाग घेतला आणि ज्या बांधिलकीने प्रचाराचं मोहीम चालवली, त्याचं एक चित्र आपल्याला आज बघायला मिळालं. आणि
आपण जर देहबोलीचा प्रश्न उपस्थित करत असाल तर पंतप्रधान आणि राष्ट्रीय अध्यक्ष दोघांची देहबोली ही ते जे बोलत होते त्याच्याशी सुसंगत होती की आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेत येणार आहोत. भारतीय जनता पार्टीला स्वतःला बहुमत मिळेल परंतु सरकार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं असेल. या दोन्ही गोष्टी त्यांनी अत्यंत ठामपणे आत्मविश्वासाने व्यक्त केल्या, स्पष्ट केल्या आणि त्यांच्या देहबोलीशी त्यांचं बोलणं हे पूर्णपणे सुसंगत होतं. ठीक आहे, आपल्या बरोबर अजित अभ्यंकर आहेत. अजित रावांना हा मुद्दा पटतोय का? आता आहे की पंतप्रधानांनी 5 वर्षानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये दर्शन दिलं. अहो, तुमचा एको आहे तेव्हा एको बंद करा. ठीक आहे, आपण आपल्या तंत्रज्ञांना सांगूया, तुम्ही तुमचं म्हणणं चालू ठेवा, आम्हाला पूर्णपणे आणि सुस्पष्टपणे आपलं म्हणणं ऐकायला येत आहे. ओके पंतप्रधान, ओके ओके ओके. तर पंतप्रधानांनी 5 वर्षांनी दर्शन दिलं या बोलीबद्दल पहिल्यांदा बोललं पाहिजे आणि आले तरीसुद्धा एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. म्हणजे उपस्थित राहून एक अनौपचारिक काहीतरी गप्पा मारल्यासारखं पत्रकार परिषद घेतली, एक टिकमार्क केली त्यांनी, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही जी वस्तुस्थिती आहे दॅट इट सेल्फ शोज की ते प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही, ते प्रश्नापासून लांब पळत आहेत, आजसुद्धा पळत आहेत. अमित शहा जर प्रश्नांना उत्तर देणार होते तर मग त्यांनी याची गरजच नव्हती. तेव्हा त्यांना जो काय फीडबॅक खालनं मिळालेला असेल तेव्हा त्यांच्या मनामध्ये स्पष्ट आहे की हे सरकार भारतीय जनता पक्षाचं बनवणं हे गोव्यासारखे काय प्रताप केलं तर गोष्ट वेगळी आहे, परंतु अन्यथा त्यांना शक्य नाही. आता अमित शहा कुठनं कुठनं खासदारांचं काय करतील, करण्याचा प्रयत्न करतील, तो वेगळा मुद्दा. परंतु एक राजकीय नैतिकता म्हणून विचार केला तर भारतीय जनता पक्षाला सरकार बनवणं शक्य नाही. कुठनं मिळणार आहे त्यांना खासदार? उत्तर प्रदेशमधल्या गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काही पोटनिवडणुका झाल्या ते जवळजवळ सगळे हरलेले आहेत. ठीक आहे, राजस्थान मध्य प्रदेश कशी बनतील याचा पुढच्या टप्प्यामध्ये आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. मात्र आत्ता या दोन्ही पत्रकार परिषदा, मग ती काँग्रेसच्या अध्यक्षांची असो किंवा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांची असो, या दोघांमधलं एक समान सूत्र होतं, ते म्हणजे सत्तेवर येण्याचा दावा करण्याचं. आणि हा सत्तेवर येण्याचा दावा कशा स्वरूपाचा आहे त्याची चर्चा आपण करूच. आत्ता आपल्या सोबत संजय तटकरे आहेत. संजय तटकरे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय येतोय येतोय. धन्यवाद धन्यवाद संजय तटकरे. आत्ताच्या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये दोघांकडूनही सत्ता स्थापनेचे दावे झाले. अजितराव अभ्यंकरांना भारतीय जनता पार्टीचा सत्ता स्थापनेचा दावा पटलेला नाही आहे. तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला सत्ता स्थापनेचा कोणाचा दावा अधिक विश्वसनीय वाटतो? नाही नाही, एक तर गोष्ट लक्षात घ्या की मला माहीत नाही राहुलजींची जी प्रेस आहे ती कुणी कव्हर केली नाही, तुम्ही मोदींचीच प्रेस दाखवा. नाही नाही नाही, एक मिनिट, असे आरोप करू नका, असे आरोप करू नका, असे आरोप करूनच तुम्ही माध्यमांना बदनाम करता. माफ करा संजय तटकरे, पण याच क्षणाला मला हस्तक्षेप करावा लागतोय. तुम्ही नीट कव्हरेज बघायला हवं होतं. राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या तुलनेत कमी वेळ घेतला, जेवढा वेळ ते बोलत होते तेवढा वेळ आम्ही त्यांना दाखवत होतो. काते साहेब, 4:55 मी तुमचं चॅनेलवर बसलो आहे, आत्तापर्यंत तुम्ही राहुल गांधींची एकही क्लिप दाखवलेली नाही. तुम्ही मोदींची लाईव्ह दाखवताय, अमित शहांची लाईव्ह दाखवताय, त्यामुळे असा. हे बघा, राहुल गांधींची पत्रकार परिषद त्याच्या आधी संपलेली होती. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींपेक्षा कमी वेळाची पत्रकार परिषद का घेतली याचं उत्तर त्यांना विचारायला पाहिजे. माध्यमांना बदनाम करायची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर मी त्याचं रेकॉर्डिंग काढून पाठवून द्यायला तयार आहे. आपण मुद्द्यावर येऊया. मला जे बोलायचे ते मी बोलणार. ठीक आहे, तुम्हाला जर शकता मला पण त्याचा प्रत्यवाय करावा लागेल, कारण तुम्ही माध्यमांवर येऊन आम्हालाच सांगता आहात की आम्ही अमुकची दाखवली आणि अमुकची दाखवली नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ते बोलायसाठी मी इथे आलेलो नाही. मी तुम्हाला मला हवं ते बोला असं म्हणत नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचं मी उत्तर देतोय, मला ते द्यावं लागेल, कारण तुम्ही आमच्या माध्यमावर येऊन अधिकाधिक तुमची भूमिका मांडता जी खरी नाहीये. अहो, मी 4:55 तुमच्या चॅनेलवर बसलोय, आतापर्यंत तुम्ही एकही क्लिप राहुल गांधींची दाखवली का हे सांगा, त्यामुळे मला माहित नाही राहुल गांधी काय म्हणाले ते. संजय तटकरे, 4:55 आधीचं रेकॉर्डिंग तुम्हाला काढून दाखवतो. मी माझ्या प्रोड्युसरला सांगतो की आपण त्याचं रेकॉर्डिंग तयार ठेवू आणि थोड्याच वेळेला तुमच्यासाठी परत एकदा त्या मधल्या चौकटीमध्ये दाखवू. आम्ही राहुल गांधींची पत्रकार परिषद दाखवली नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुम्ही 4:55 येऊन बसलेला होतात.
करायच्या आधीही राहुल गांधींची पत्रकार परिषद दाखवली नाही. तुम्हाला थोड्या वेळात रेकॉर्डिंग दाखवतो, तुम्हाला प्रोग्राम जो ऑन एअर गेला तो दाखवतो. आपण मुद्द्यावर येऊया, आपण मुद्द्यावर येऊया. तुम्हीच मुद्द्यापासून लांब जाताय. तुम्ही खोटे आरोप केल्यानंतर मी काय ऐकून घ्यायचं? तुम्ही खोटे आरोप केल्यावर ऐकून का घ्यायचं? तुम्ही 455 खुर्ची देऊन बसलात, राहुल गांधींनी त्याच्या आधी त्यांची पत्रकार परिषद संपवली आणि तरी पण तुम्ही म्हणणार की आम्ही दाखवली नाही. तुम्ही लवकर येऊन बसला असतात तर दिसली असती. इथे बाकीचे सगळे जण आहेत, त्यांना विचारून बघा. आणि मी सांगतो तुम्हाला 455 तुम्ही दाखवलेली नाही. त्याच्या आधी ती संपली त्याला काय करू? का आता राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला रिप्ले करत बसायचं का? तर्काला धरून बोला. अहो, तुम्ही आता चर्चा चालू करायच्या आधी जी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये राहुल गांधींची दाखवली का तुम्ही? ही क्लिप नाही दाखवली. तुम्ही मोदी काय म्हटले, अमित शहा काय म्हटले तेच दाखवताय ना. तुम्ही आता परत मुद्द्याला धरून बाजूला जात आहात. तुम्ही आधी म्हणालात आम्ही दाखवलीच नाही, आता म्हणतात चर्चा सुरू झाल्यावर. मला वाटतं आपण चर्चा तर्कावर करावी. मी जो प्रश्न तुम्हाला विचारलाय त्याच्यावर बोलावं. थोड्या वेळात तुम्हाला राहुल गांधींच्या प्रक्षेपणाच्या संदर्भातलं थेट प्रक्षेपण पण दाखवतो. मला वाटतं प्रोड्युसरनी त्या संदर्भात काळजी घ्यावी. तटकरे, प्लीज आपण प्रश्नावर या. प्रश्नावर मी तेच सांगत होतो की आता ह्या चर्चा करणं, दावे प्रतिदावे करणं हे होतच राहणार आहे. 23 निकाल आहेत, 23 दुपारपर्यंत या हालचाली सगळ्या सुरू होतील. आता प्रत्येक जे यू पी आहे किंवा NDA आहे त्या जे ग्रुपिंग्स तयार झालेले आहेत त्याप्रमाणे ते त्यांची रणनीती आखत असतात. आणि शेवटचा जो हा टप्पा राहिलेला आहे त्याच्यामध्ये मॅक्सिमम जो त्यांना गेन घ्यायचा आहे तो गेन घ्यायचा प्रयत्न करणार. आता मला सांगा, तुम्ही आपली चर्चा चालली आहे मोदींच्या प्रेस कॉन्फरन्सविषयी. ही मोदींची प्रेस कॉन्फरन्स मुळातच नाही आहे. मोदी तिकडे मन की बात करायलाच आले होते. प्रश्नाची उत्तरं ही अमित शहा देत होते. आता प्रसादजी, मी अनेक वर्ष तुम्हाला पाहतो आहे, तुम्ही फील्डवरही काम केलेलं आहे. जो प्रश्नाची उत्तर देतो त्याची प्रेस कॉन्फरन्स असते. मोदी उत्तरच देत नव्हते त्यामुळे ती प्रेस कॉन्फरन्स मोदींनी घेतली आणि मोदी समोर आले पत्रकारांच्या, हे म्हणणंच चुकीचं आहे. असं आम्ही सुद्धा म्हटलेलं नाही आहे. संजय तटकरे, मला वाटतं ना की तुम्ही TV बघितलेला नाही. आम्ही वर लिहिलेलं आहे, 5 पहिल्यांदा आले ते बोलले असं म्हणलं का? नाही म्हटलं. ते बोलले नाहीत, त्यांना प्रश्न विचारल्यावर काय घडले ते पण मी सांगितलं. तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी ऑन एअर मी स्वतः जबाबदारीनं बोलत असून सुद्धा म्हणायच्या असतील तर ठीक आहे. लोकशाहीतला तुमचा दावा करण्याचा अधिकार मी मान्य करतो आणि आता यापुढे जातो, कारण या अशा स्वरूपाच्या तुतुमयमामध्ये आपल्याला अडकून राहता येणार नाही आहे. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न हा हेमलता पाटील यांना असेल. हेमलता पाटील, आत्ताच्या घडीला दोन्ही पक्षांनी सत्तेचे दावे केलेले आहेत. तुमच्या लेखी भारतीय जनता पक्षाच्या कडून झालेला सत्तेचा दावा हा तांत्रिकदृष्ट्या कोणत्या मुद्द्यावर आधारित आहे? तुमच्याकडून सत्तेचा सत्ता स्थापनेचा झालेला दावा हा तांत्रिकदृष्ट्या कोणत्या मुद्द्यांवर आधारित आहे? आत्ता मी अमित शहांची पत्रकार परिषद बघितली आणि त्या पत्रकार परिषदेचं एक वैशिष्ट्य म्हणजे मला थोडंसं असं फिलिंग आलं की निरोप समारंभाचे रिटायरमेंटचे जे हे असते ना, रिटायरमेंटचा कार्यक्रम, त्या पद्धतीची ती पत्रकार परिषद वाटली. मोदींचा चेहरा तर नक्कीच पडलेला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईक समोर असताना ते बोलू शकत नव्हते. ते एक दुःख होतं. पत्रकारांच्या प्रश्नांना सरळ उत्तरं द्यायची नव्हती का, असाही मुख्य प्रश्न होता. आता हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी आपण जो महत्त्वाचा प्रश्न विचारला की कुठल्या तर्काच्या आधारावर ते सत्तेच्या जवळ जातील, तर मला असं कुठलाही तर्क वाटत नाही आहे. कारण आता आपण परिस्थिती बघितली, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल आणि छत्तीसगड असेल, या ठिकाणची परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी भाजपला पूर्वी इतक्या जागा मिळण्याची शक्यता अजिबात वाटत नाही. त्याप्रमाणे उत्तर प्रदेशामध्ये त्यांच्या जागा निम्म्याहून कमी होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये परत तीच परिस्थिती आहे. तर त्यामुळे महत्त्वाच्या राज्यांमध्ये सत्तेच्या जवळ जाण्याची संधी त्यांना दिसत नाही आहे. बंगालमध्ये ती कसर भरून काढण्याचा त्यांनी काल परवापासून प्रयत्न चालवला होता आणि त्यादृष्टीने पावलं उचलली होती. निवडणूक आयोगाची त्यांना मदत मिळाली होती, परंतु बंगालमध्ये सुद्धा ती जादू चालेल की नाही माहीत नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर जे मित्रपक्ष होते, आता चंद्राबाबू नायडू बाजूला गेलेले आहेत, नवीन पटनायकांचा रोल या ठिकाणी माहीत नाही आहे आणि त्यामुळे, आणि नितीश कुमार जर सोडले तर त्यांच्याबरोबर, YSR जर सोडले तर त्यांच्याबरोबर खऱ्या मनापासून कोण जाणार? पंजाबमध्ये अकाली दल सत्तेच्या जवळ येण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे किंवा पंजाबमध्ये सीट मिळवण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे. हा सगळा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हा सगळा विचार भाजपच्या बद्दल झाला. काँग्रेस सत्तेत येईल याच्यासाठी काय तर्क आहेत?
खरं तर आपण मला आज चर्चेला बोलवलं होतं त्याच्या आधीचा विषय जो मला सांगितला होता ते काँग्रेसचं स्टेटमेंट की समजा गटबंधनामध्ये जो कोणी पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल त्याला पंतप्रधान पदाचा काँग्रेस पक्ष हा त्याला पाठिंबा देईल आणि काँग्रेस पक्ष हा पंतप्रधानासाठी हापापलेला नाहीये. अगदी आपण त्यावरही बोलणार आहोत, आपण त्यावरही बोलणार आहोत हेमलता पाटील. मात्र आत्ता ताजी बातमी ही काँग्रेस अध्यक्ष आणि भाजपा अध्यक्ष यांच्या पत्रकार परिषदांमधून समोर आलेल्या मुद्द्यांची आहे. काँग्रेसच्या अध्यक्षांकडूनही सत्तेत येण्याचा दावा करण्यात आलेला आहे, तेव्हा तुमच्याकडे त्याच्याशी पूरक काही तर्क असतील तर कृपया सांगा. बरोबर आहे, बरोबर आहे. आमच्याबरोबर जे मित्रपक्ष आहेत आणि सध्या आता जो एक अंडर करंट ह्या निवडणुकीमध्ये दिसले अगदी 6व्या टप्प्यापर्यंत दिसलेला आहे आणि त्यामध्ये जी आकडेवारी समोर येते तर लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल एक प्रचंड प्रकारची नाराजी आहे आणि ही सगळी नाराजी मतांमधून व्यक्त होईल आणि काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत आणि यानंतर आघाड्यांच्या राजकारणामध्ये जो काही निर्णय होईल तर काँग्रेस पक्ष हा सत्तेच्या जवळ जाण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जर त्या पद्धतीने ही सगळी वाटचाल झाली आणि त्या पद्धतीने मतदान झालं तर काँग्रेस पक्ष सत्तेपासून काँग्रेस पक्षाला वंचित ठेवणं हे अवघड जाणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे. हा तुमचा एक तर्क झाला. आपल्या सोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलमताई गोरे आहेत. नीलमताई, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेबद्दलचा उल्लेख झाला आणि तो अत्यंत महत्वाचा होता. तो स्पष्टपणे तिथे असं विचारलं गेलं की भाजपाचे अध्यक्ष स्वबळावर सरकारे बनवण्याच्यासाठी दावा करत असताना शिवसेनेच्या एका नेत्याने मात्र भाजपला बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठणं अवघड आहे अशी भूमिका व्यक्त केली. शिवसेनेच्या अंतर्गत अशी विचारधारणा आहे का आणि याच्यासाठी काय तर्क आहेत तुमच्याकडे? आता एक असं आहे, पहिली गोष्ट की अमित शहा आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांची थेट चर्चा होते, नरेंद्र मोदी सरांबरोबर उद्धव साहेब हे सभेला होते. आता शेवटी असं असतं की राजकारणामध्ये वेगवेगळे अंदाज वेगळे लोक बांधत असतात, परंतु आमची जी काही अनौपचारिक चर्चा झालेली आहे अशी औपचारिक काही बैठक झाली नाहीये, पण त्या असेसमेंटमध्ये एनडीएला बहुमत मिळेल अशा प्रकारची आमची खात्री आहे. आता भाजपला एकट्याला ते करता येणार की नाही याच्याबद्दल माझं स्वतःच खरं सांगायचं तर पूर्ण देशभराचा अभ्यास नाहीये, कारण मी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करते. ठीक आहे, नीलमताई एका क्षणासाठी आपल्याला थांबवतो. मला वाटतं संजय तटकरे आता टीव्ही पाहू शकत असतील. संजय तटकरे, जे प्रक्षेपण आम्ही केलं होतं ते खास आता तुमच्यासाठी आम्ही परत दाखवतो आहोत, तुम्ही कृपया ते पाहावं अशी माझी निम्र विनंती आहे. नीलमताई, आपण आपलं उत्तर पूर्ण करा. म्हणून एक आता असं आहे, पहिलं मला त्याच्यात सांगायचं की आजचा जो तुमचा मूळचा विषय होता त्याला खूप कलाटणी मिळाली आहे स्वाभाविकपणे, की राहुल गांधींची पत्रकार परिषद, नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांची पत्रकार परिषद म्हटल्यावरती मूळच्या विषयामधून एक संदेश स्पष्ट काय गेला आहे की जे काँग्रेसचे तर काँग्रेसचे मित्रपक्ष होते त्यांच्या मोठ्या जागा आल्या आणि त्याच्यामध्ये समजा असं झालं की अगदी 2-4-5 लोकसभेच्या खासदारांचं अंतर आहे तर अशा वेळेला पंतप्रधान पद काँग्रेस स्वतः क्लेम न करता कुणाला तरी काँग्रेसच्या मित्रपक्षानं देईल का? ठीक आहे, त्याच्यावर येऊ. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत जो मुद्दा मांडला गेला आणि ज्याची प्रसिद्धी पण काही दिवसांपूर्वी झाली त्या संदर्भात शिवसेनेकडे काही स्वतःचा अभ्यास आहे की एनडीएचं सरकार बनणार असेल तर ते पूर्ण बहुमतातलं असेल का नसेल? कारण तुमच्या नेत्याचं जे वक्तव्य आलंय ते मात्र एनडीएचं किंवा भाजपचं सरकार सुद्धा बहुमतापर्यंत पोहोचू शकणार नाही असं आलंय, तेव्हा त्याच्या संदर्भात बोललात तर बरं. मला असं वाटतं त्याच्यासाठी आपल्याला सगळ्याला 23 तारखेची वाट बघायला लागेल, कारण कोणाचा किती अभ्यास झाला असला ना तरी तो अभ्यास खराखर जनतेच्या मनातला काय आहे त्यांनी मार्क देत आहेत हे 23 तारखेच्या आधी म्हणण्याचं बाकी करणं या प्रकारे मला तरी योग्य वाटत नाहीये. एक, पण आम्ही भाजपबरोबर राहणार आहोत हे निश्चित आहे, कुठल्याही सौदेबाजीचं राजकारण शिवसेना करणार नाहीये. आणि तिसरा मुद्दा असा, मात्र मगाशी आमचे सन्माननीय मित्र मधु चव्हाण बोलत असताना सारखं भाजपचं सरकार आता प्रश्न असा आहे की एनडीएचं सरकार असं म्हणणं चांगलं झालं असतं ते जे आहेत, पण शेवटी असं आहे की शिवसेनेच्या बद्दल केंद्रातूनच उल्लेख झाल्यावरती बऱ्यापैकी स्पष्टता त्याच्या संदर्भात आलेली आहे. एक दुसरं, तुमच्या या मुद्द्यावर अजितरावांना हसू फुटलंय. अजितराव, एवढं आनंदी होण्यासारखं काय आहे त्याच्यात? अरे हसण्याचा आवाज येतो. ते मौन बाळगून हसत होते. नीलमताई, ते मौन बाळगून हसत होते, आता उत्तर देत आहे. नाही
तरी मला महाभारतातलं कीचकाचं विकट हास्य आठवतंय असं काहीतरी केलेलं. नाही शिवसेना कुठली खरी हेच मला कळत नाही ते अगदी बरोबर आहे. नरेंद्र मोदींची वाक्य आता निलंबताई अगदी लक्षात ठेवून बोलायला लागलेले आहेत. हे सुद्धा आणखीन विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे. हरकत नाही, मला शिवसेना कुठली खरी हे कळत नाही आहे. 3 वर्षापूर्वीची शिवसेना खरी, मागच्या वर्षीची खरी, नरेंद्र मोदी यांचं सरकार येणं शक्य नाही ही खरी का आत्ताची खरी, हे जरा थोडंसं गोंधळ झाला आहे आमचा, त्याच्यामुळे मला हसू आलं. ठीक आहे, आपण या निमित्तानं एक छोटा जाहिरातीचा ब्रेक घेऊ. आपण सर्व मान्यवर पुढच्या चर्चेत ज्या वेळेला आपल्या सोबत जाऊ त्यावेळेला चर्चेचा पुढचा मुद्दा अर्थातच असेल तो म्हणजे पंतप्रधान पदासाठी सुरू झालेली रस्सीखेच. निकाल लागायला अजून वेळ आहे, मात्र पंतप्रधान पदाच्या साठी प्रत्येक टप्प्यावर नवी नवी नावंही येऊ लागली आहेत आणि त्यासाठी मोर्चे बांधणी पण सुरू झालेली आहे. तेव्हा रोकटोकच्या पुढच्या भागात चर्चा याच संदर्भात. नमस्कार, रोकटोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय पंतप्रधान पदावरून सुरू झालेल्या रस्सीखेचची आणि त्याचबरोबर सत्तेत येण्यासाठी केलेल्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्ष या दोघांच्या दाव्यांची. चर्चेच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, त्यांची ओळख एकदा परत करून देतो. माधव भांडारी, मुख्य प्रवक्ता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी. हेमलता पाटील, प्रवक्ता काँग्रेस पक्ष. डॉक्टर नीलम गोऱ्हे, प्रवक्ता शिवसेना. संजय तटकरे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस. आणि अजित अभ्यंकर, प्रवक्ता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. दुसऱ्या टप्प्यातली चर्चा आपण सुरू करतोय. ही चर्चा असणार आहे ती पंतप्रधान पदाच्या रस्सीखेचेबाबत. थोड्याच काळापूर्वी जी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पंतप्रधान पदाच्या आणि घटक पक्षांकडून मिळणाऱ्या समर्थनाच्या बाबत त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर राहुल गांधी काय बोलले ते एकदा आपण ऐकणार आहोत आणि त्या संदर्भानं आपली चर्चा पुढे नेणार आहोत. आय डोंट सी मायावती, मुलायम सिंग यादवजी, ममताजी, चंद्रबाबू नायडूजी, आय डोंट सी एनी ऑफ दीज पीपल सपोर्टिंग अ बीजेपी नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट. सो येस, वी हॅड अन अलायन्स इन अ नंबर ऑफ स्टेट्स, महाराष्ट्र, केरला, झारखंड, बिहार, जम्मू कश्मीर. We didn't have an alliance in Bengal, we didn't have an alliance in Uttar Pradesh, but by the way, secular formations are going to win the maximum number of seats in those states. तर राहुल गांधी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की भारतीय जनता पार्टीला बाहेरून समर्थन देण्यासाठी अनेक पक्ष नकार भरतील आणि याच स्वरूपाचं समर्थन हे काँग्रेससारखा पक्ष मिळवू शकतो. ही सगळी चर्चा सुरू कुठून झाली तर ती गुलाम नबी आझाद या काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्यातून झाली. गुलाम नबी आझाद यांचं एक वक्तव्य जे आज वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालं त्यात म्हटलं गेलं की वेळ पडली तर काँग्रेस पंतप्रधान पदाचा आपला हट्ट सोडू शकतं. आणि त्यानंतर जेव्हा हे वक्तव्य चर्चेत यायला लागलं त्यावेळेला गुलाम नबींना आपलं वक्तव्य बदलावं लागलं. ते असं म्हणाले की काँग्रेसचंच सरकार बनेल आणि वेळ पडली तर आपल्या वक्तव्यावर ते पुनर्विचार अर्थात भूमिकेवर पुनर्विचार करतील. चर्चेची सुरुवात आपण करतोय संजय तटकरे यांच्यापासून. संजय तटकरे, जर समजा पंतप्रधान पदाचा दावा काँग्रेसला करायचा नसेल तर राष्ट्रवादीकडे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करण्याचा पर्याय खुला आहे का? प्रसादजी, एक गोष्ट लक्षात घ्या की काँग्रेसनी अशी भूमिका काही पहिल्यांदाच घेतलेली नाही. जी फ्लेक्सिबिलिटी लागते राजकारणामध्ये ती त्यांनी कर्नाटकाच्या निवडणुकांच्या पार पडल्यानंतर मतमोजणीच्या आधी दाखवलेली होती. त्यावेळेलाही काय झालं, काँग्रेस जरी BJP विरोधात जाऊन सगळ्यात मोठा पक्ष असला आणि जनता दल सेक्युलर हा 2 नंबरचा पक्ष होता तरीही काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं HD कुमारस्वामींना. तर त्यामुळे काँग्रेसनी जी प्रगल्भता दाखवली आहे राजकारणामध्ये कर्नाटकामध्ये 1 वर्षभरापूर्वी तशीच प्रगल्भता कदाचित येणाऱ्या या 23 तारखेच्या निकालानंतर लागेल. आता राहता राहिला मुद्दा राहुल गांधींचं जे वक्तव्य होतं
ज्यांनी ती 4-5 नावं घेतली म्हणजे टी डी पीपासून DMK पासून अखिलेशपासून मायावतीपर्यंत. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हे काही आजचं वक्तव्य आणि आज सुरू झालेली परिस्थिती नाही. आपण जर बघाल तर गेल्या वर्षभरापासून पवारसाहेबांनी ही सगळ्या विरोधी पक्षांची म्हणजे भाजपच्या विरोधात जी लोकं आहेत त्यांची मोट बांधायचं काम सुरू केलं. त्यात काही पक्ष UPA बरोबर म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे अलाईज हा एक गट आहे आणि एक दुसरा गट आहे जो ना UPA बरोबर आहे आणि ना NDA बरोबर आहे असा एक गट आहे. पण ह्यातलं जे एक समान सूत्र आहे ते असं आहे की मुद्दा होता त्याच्यावर आपण बोललं तर बरं होईल. पर्याय म्हणून शरद पवार साहेबांचं नाव तुम्ही पुढे कराल का? नाही नाही, ती परिस्थिती कुणी पुढे करायची गरज नाही. शरद पवार साहेबांचा अनुभव पाहता आणि एकंदर राजकारणातलं भारतीय राजकारणातलं त्यांची एक स्टेटस बघता की म्हणजे ही चर्चा होणारच जर काँग्रेसचा पंतप्रधान. तुमचं म्हणणं थोडक्यात असं आहे की पर्याय म्हणून शरद पवार यांच्या नावाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. हेमलता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाव्याची संदर्भातली चर्चा सुद्धा सुरू होताना दिसतेय. काँग्रेसचं बहुमत येणार नाही याचीच ही कबुली आहे का? नाही, राहुल गांधींनी आता पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि काँग्रेसचं बहुमत येणार नाही असं कुठेही त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही आहे. परंतु काँग्रेसने सगळे पत्ते हे खुले ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे अध्यक्षीय लोकशाही पद्धत नाही आहे. आपल्याकडे निवडणुका झाल्यानंतर कुठल्या पक्षाचे किती खासदार येतात आणि ते आपला नेता कोणाला जाहीर करतात त्याच्यावरती पुढे पंतप्रधान पदाची निवडणूक आहे. त्यामुळे इतकी आपण गडबड करण्याची कारण नाही. गडबड आम्ही नाही करत आहोत, गडबड गुलाम नबी आझाद यांनी सुरू केलेली आहे. गुलाम नबी आझाद म्हणून गेलेले आहेत की प्रसंगी आम्ही पंतप्रधान पदाचा आग्रह दूर करायला तयार आहोत. गडबड हो, त्याच्यामध्ये काही चूक नाहीये. काँग्रेसची कार्यकर्ता म्हणून मला अगदी मनापासून वाटते की राहुल गांधी हेच पंतप्रधान झाले पाहिजेत. परंतु लोकशाहीमध्ये सर्व गोष्टी ह्या जरतरच्या असतात, त्यामुळे काँग्रेस असं कुठेही म्हणत नाही की आम्हालाच पंतप्रधान व्हायचंय. जे काही चित्र समोर येईल त्या दृष्टीने काँग्रेस पावलं उचलेल आणि जे काही होईल आता ते दिसणारच आहे आपल्याला 23 तारखेला. त्यामुळे आत्ताच त्या विषयावरती चर्चा करण्यापेक्षा या ठिकाणी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की NDA हे सरकार स्थापनेचा दावा करण्या इतपत पुढे जाणार नाहीये. त्यामुळे UPA गव्हर्नमेंट येणार आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवारासाठी सर्व घटक पक्ष ज्या उमेदवाराला मान्यता देतील तो पंतप्रधानांचा उमेदवार होईल आणि तो पंतप्रधान. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की UPAच्या माध्यमातून घटक पक्षांच्या सहमतीतून पंतप्रधान पदाच्या पदावर कोणी बसायचं ते ठरेल. माधव भंडारी, काँग्रेसच्या इतक्या राजकीय लवचिकतेची कारण काय? काँग्रेसची जी काही राजकीय लवचिकता असा शब्द गोंडस शब्द आपण वापरता आहात तो त्यांच्या राजकीय अपरिहार्यतेचं प्रदर्शन आहे. खरं म्हणजे तटकरे साहेब विसरले, पण एक 8-10 दिवसापूर्वीच पवार साहेबांनी एक विधान केलं होतं की पंतप्रधान पदासाठी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी ही योग्य नावं असू शकतात. म्हणजे त्यावेळेलाच त्यांनी हे सूचित केलं होतं की काँग्रेस काही पंतप्रधान देण्याच्या परिस्थितीत राहणार नाही. पंतप्रधान हा बिगर काँग्रेसी कोणीतरी, UPA जर सत्तेत येणारच असेल तर कोणीतरी बिगर काँग्रेसी पंतप्रधान हा समोर करावा लागेल. त्यामुळे पवारसाहेबांनी काँग्रेसची अपरिहार्यता ही गुलाम नबी आझादांनी बोलून दाखवली आणि काँग्रेसने काँग्रेसला सत्तेच्या जवळ जाणं शक्य नाही हे स्पष्ट झालेलं आहे. 23 तारखेला चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की मुळात काँग्रेसबरोबर जी काही संयुक्त पुरोगामी आघाडी होती त्यात किती पक्ष गेले? निवडणूक पूर्व आघाडीमध्ये यातले अनेक पक्ष काँग्रेसबरोबर गेलेच नाहीत. त्यांनी काँग्रेसला पूर्णपणे बाहेर काढलं, म्हणजे जे एक खूप महागठबंधनचं एक मोठं व्यासपीठ उभं करून त्याच्यावरती 23, 24 का 26 नेते एकत्र आले होते त्यातल्या कुणीही काँग्रेसला बरोबर घेतलं नाही, त्यांनी काँग्रेसला बाहेर काढलं. मग अजित अभ्यंकरांना माझा प्रश्न आहे. अजित अभ्यंकर, आत्ताच्या घडीला जर समजा काँग्रेस ही राजकीय अपरिहार्यतेतून लवचिक झालेली आहे असं माधव भंडारींना वाटत असेल तर याच पद्धतीनं लवचिक होण्याची वेळ भाजपावर येऊ शकते? काय वाखाणण्याजोगीच आहे. त्यांच्या तत्वांमध्ये फार मोठी लवचिकता आहे. तर गोव्यामध्ये
अमित शहांनी काहीतरी केलं हे आम्ही माधव भंडारींना माहितीच नाही आहे. गोव्यामध्ये सरकार कसं बनलं, कोणाचं बनलं, कोणाची बहुसंख्या होती आणि तिथं कुठली लवचिकता कोणी दाखवली आणि ती कुठल्या टोकाला जाऊ शकते हे पाहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिवसेनेबरोबर अलायन्स विधानसभेच्या वेळेला केलेला होता का नव्हता आणि पुढं काय झालं ही लवचिकता त्यांची खूप पाहिली आम्ही. ममता बॅनर्जींपासून जयललितांपर्यंत सगळ्यांच्या पाया कसं पडावं लागत होतं वाजपेयींच्या सरकारला ती लवचिकता आम्ही पाहिलेली आहे. ठीक आहे, याच्यावर पटकन आपण माधव भंडारींचं उत्तर घेऊ. माधवराव, या लवचिकते संदर्भात काय म्हणाल? अजितरावांनी फार गंभीर आक्षेप नोंदवला आहे. दोन गोष्टी मला इथे स्पष्ट करू द्या. एक तर कर्नाटक आणि गोवा, गोव्यामध्ये 3 दिवस काँग्रेसला सत्तेचा दावा करायला जागा होती, काँग्रेसने सत्तेचा दावा केला नाही. 3 दिवसानंतर भारतीय जनता पार्टीने सत्तेचा दावा केला आणि भारतीय जनता पार्टीने सरकार बनवलं. काँग्रेसचे नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये काय चर्चा करत बसले होते हे माहीत नाही. आणि नाही अभ्यंकर साहेब, आपण त्यावेळेचे वर्तमानपत्र, त्यावेळेच्या सगळ्या दूरचित्रवाण्यांचं चित्रीकरण हे काढून बघा. तुम्हाला थोडं तुमचा चष्मा थोडा काढून बघितलं की तुमच्या वस्तुस्थिती लक्षात येईल. माधवराव, आज अजित अभ्यंकर विना चष्मा बसलेले आहेत, कदाचित त्यांच्याकडे वेगळी दृष्टी असेल. हेमलता पाटील यांना हे मुद्दे पटत नाही आहेत. भाजपच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भातले मुद्दे पटत नाहीत. आपण लवचिकते बाबतीत बोलतो आहोत. माधवराव, एकदा या लवचिकतेच्या संदर्भात हेमलता पाटलांचंही म्हणणं ऐकून घेऊ. नाही, भारतीय जनता पक्षाच्या सत्ता स्थापनेचा जो दावा आहे त्याच्याबद्दल आता असे विनोद नंतर सुरू झाले होते की अजून निवडणुकांचे निकाल घोषित व्हायच्या आधीच अमित शहा राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असं एक चित्र झालं होतं. आणि तो अनुभव आपण गोव्यामध्ये घेतला, सगळीकडे घेतला, आपण कर्नाटकामध्ये घेतला आणि आता त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. परंतु आता बोलताना असा विषय निघाला की काँग्रेसचे मित्रपक्ष हे काँग्रेस पक्षाबरोबर आहेत का, तर त्याच्यामध्ये मला एक मिनिट, काँग्रेसचे माधव भंडारी हेमलता पाटील दोघांनाही मी थांबवतो. नीलम गोरे आपल्या सोबत आहेत. नीलम गोरे, सत्ता स्थापनेच्या साठी सर्वात जास्त दावेदारी आणि रस्सीखेच आत्ताच्या घडीला तुम्हाला एनडीएच्या अंतर्गत वाटतीये का युपीएच्या अंतर्गत? एनडीएचं सरकार येईल असा दावा तुम्ही कोणत्या भरोशावर करताय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे सगळं वातावरण आपण गेल्या 2 महिन्यामध्ये पाहतो आहे कशा पद्धतीने प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे, एक भाग. दुसरं मला असं म्हणायचं याच्यामध्ये की सरळ स्पष्ट दिसत आहे की जी काँग्रेसचे तर इतर पक्षांची आघाडी आहे त्यांच्यामध्ये कोणाची किती संख्या येणार आहे त्याच्यावरती यांचे दावे प्रतिदावे ठरणार आहे. तर तिथे सुद्धा राजकारणात एक सूत्र असतं ना त्याच्यामध्ये. आमच्याकडे तो दाव्याचा प्रश्नच नाहीये, कारण आम्ही स्वीकारलेलं आहे की पंतप्रधान पदावरती नरेंद्र मोदीच असणार आणि आम्ही त्या दृष्टिकोनातूनच प्रचार केलेला आहे. त्यामुळे जनतेशी कुठेतरी बेमान करायचं आणि असलं काहीतरी एक ज्याला आपण म्हणू की एक प्रश्न नीलमताई माझ्याकडून असा आहे की तुम्ही थोड्याच वेळापूर्वी बोलतानाही म्हणालात की यावेळेला तुम्ही सत्तेत येण्याच्या साठी म्हणून कोणत्याही प्रकारे दबाव वापरणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे का? आणि असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा तो संस्कार आहे आणि उद्धव साहेबांनी अनेक वेळेला या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की काही गोष्टींच्या मध्ये आमची अपेक्षा असते. सन्मान मागणं किंवा त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी राजकारणात वचपा काढणं हे करायला लागणं हे दुर्दैवी असतं आणि म्हणून आम्ही ते करत नाही या गोष्टी ज्या आहेत त्या. पण याचा अर्थ हा नाहीये की उद्या समजा भाजपला पूर्णपणे बहुमत मिळालं की मग एनडीएची गरज संपली असं परत होणार नाही हीच आमची अपेक्षा आहे. पण मला याच्यात मुद्दा असा मांडायचा आहे प्रसादजी की तुम्ही अहो गुलाम नबी आझादांच्या मुद्द्यांवर काँग्रेसने आता यू टर्न केला ना आणि काँग्रेस आता म्हणते की आमची तयारी आहे क्लेम करायची, अर्थ काय झाला त्याच्या संदर्भात हेमलता पाटलांचं स्पष्टीकरण आलंय. त्या हेमलता पाटील म्हणाल्या की लोकशाही मार्गाने ते नेता निवडतील आणि तशी लोकशाही आज युपीएत अस्तित्वात आहे असं त्या सांगतायत वारंवार. नाही नाही अहो त्या सांगतायत वारंवार बरोबर आहे, पण मुळामध्ये मग अशा वेळेला मी कुणाचं नाव घेत नाहीये पण 4 आणि 5 लोक आणि 10 लोकांपर्यंत जास्तीत जास्त ज्यांचे खासदार असतील त्यांनी पंतप्रधान पदाबद्दलचे दावे करत सुटायचे किंवा भाष्य करायचं एक अभ्यासक म्हणून ठीक आहे त्या व्यक्तींचा. तुमचा रोग कोणाकडे आहे? तुम्ही नाव घेतलं तरी चालेल. नाही नाही मला प्रश्न असा आहे तिथे की राजकारणामध्ये
कोणाचा तरी अपमान करण्यापेक्षा आपण व्यवहारिक सत्य जनतेशी इमान ठेवून आपण ठीक आहे. सहा सात खासदार असलेल्या व्यक्तींनी पंतप्रधान पदावर दावा कसा काय करावा असा प्रश्न उपस्थित झालाय चर्चेत. मला वाटतं संजय तटकरेंकडे याचं उत्तर असू शकतं. नाही, ज्या पक्षाची भाजपने अक्षरशः लतकर काढली ह्या महाराष्ट्रामध्ये, ज्याच्या अध्यक्षांना बोलावं लागलं की नरेंद्र मोदी चौकीदार चोर आहे, अशा पक्षाकडनं आम्हाला काही अपेक्षा दुसरी नाही आणि त्यांच्या सल्ल्याची आम्हाला मुळीच गरज नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या सिद्धांतांवर आमच्या आयडियॉलॉजीवर आम्ही राजकारण करतो. कुणाच्या फरफटत मागे जायची आम्ही कधीही भूमिका घेतली नाही आणि ह्याच्या पुढे घेणार नाही. अगदी नीलमताई, तुम्हाला काही म्हणायचं आहे का यावर? हो, प्रसाद, मी एका कुठल्या सांगत नाही, म्हणजे एका अगदी अत्यंत पवित्र ठिकाणी आहे आणि मी या ठिकाणी सांगते की समजा यांची संजय तटकरेंच्या पक्षाचे जेवढे खासदार आणि तेवढेच खासदार समजा अगदी ज्याला आपण म्हणतो बेलाफुलाला गाठ म्हणतो तशी कमी पडले एनडीएला, तर यांची भूमिका काय असेल ना, त्या सगळ्यांनी बंद पाकिटात लिहून ठेवा, आपण उघडू आपली सगळ्यांची. संजय तटकरे यावरही बोला ना, अहो तुम्ही तुमची भूमिका सांगा ना. उपमुख्यमंत्री करण्यासाठी आणि दोन मंत्रीपद वाढवण्यासाठी तुम्ही कुणाच्या पायऱ्या झिजवत होता हे आम्हाला माहिती आहे. सगळे पेपर असतात आणि तटकरेंची तोंड फाटेपर्यंत देवेंद्र फडणवीसांची स्तुती करू सुद्धा काही उपयोग झाला नाही. सिंचन घोटाळ्याची केस आहे तशी राहिली हे महाराष्ट्र विसरलेलं नाहीये. कारण का या सगळ्या संदर्भामध्ये तुमचं सगळं दुहेरी डबल धोकी राजकारण प्रत्येकाला माहितीये काय आहे ते. ठीक आहे ठीक आहे. आता या संदर्भात हेमलता पाटील आणि माधव भंडारी या दोघांनाही आपले मतं मांडायची आहेत, पण माझा एक वेगळा प्रश्न आहे या दोघांच्या साठी. हेमलता पाटील, पंतप्रधान पदाच्या मध्ये असं इतकं काय आहे की ते आपल्याचकडे असावं याच्यासाठी दावा करावा काँग्रेसला आता अचानक वाटू लागलेलं आहे? गुलाम नबींचं कालचं वक्तव्य बदलावं अशा स्वरूपाची इच्छा का निर्माण झाली पक्षाला? काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्षाला कुठल्याही असं वाटणार की आपल्या पक्षाचा पंतप्रधान हा असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. आणि ज्या पद्धतीने आता सीट्स काँग्रेसच्या येणार आहेत आणि जी परिस्थिती येणार आहे त्याच्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार हा पंतप्रधान असला पाहिजे असं कदाचित घटक पक्ष किती जागा निवडून येतील? हेमलता पाटील, तुम्हाला असं वाटतं किती जागा निवडून येतील काँग्रेसचे अनेक पंतप्रधान? मी काही ज्योतिषी नाही आहे, पण एक आहे की सत्ता स्थापनेपर्यंत UPA जाईल एवढं मी स्पष्ट सांगू शकते. दुसरं मला एक महत्त्वाचं प्रसाद जी मगापासून बोलायचं आहे आणि ते बोलणं का महत्त्वाचं आहे, तर आत्ता अशी चर्चा झाली की UPAचे घटक पक्ष UPA बरोबर प्रामाणिकपणे आहेत का. आता मला फक्त दोन उदाहरण द्यायचे आहेत की संजय राऊत हे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी विधान केलं की NDA ह्या बहुमतापर्यंत NDA आणि भारतीय जनता पक्ष जाणार नाही असं त्यांचं विधान आहे. अकाली दलचं पंजाबमध्ये विधान आहे की NDAचं काही खरं नाही आहे, म्हणजे NDAचे मित्र पक्षाची चर्चा आपण थोड्या वेळापूर्वी केली. तुम्ही जर समजा तुमच्याकडे काँग्रेस किती जागांवर जिंकेल याचा एक राजकीय निरीक्षक म्हणून राजकीय कार्यकर्ता म्हणून आकडा असेल तर कृपया सांगा. नाही, बहुमतापर्यंत काँग्रेस पक्ष जाईल एवढंच मी सांगू इच्छिते. ठीक आहे ठीक आहे. आपल्या बरोबर माधवराव भंडारी आहेत. माधवराव भंडारी, शेवटची 30 सेकंद आहेत. काँग्रेसच्या कोणत्याच नेत्याकडून किती जागा जिंकता येतील हे सांगता येत नाहीये. राहुल गांधींनाही जेव्हा हे विचारलं तेव्हाही ते म्हणाले मी जनादेशाचा आदर करतो आणि निकाल आल्यावरच बोलेन. 30 सेकंदात उत्तर द्या, यानंतर अजित अभ्यंकरांना मला प्रश्न विचारायचा आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे मी उत्तर देण्यासारखं काही नाही. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेली आहेत की आपल्याला पूर्वीच्या 44 जागासुद्धा राखता येतील की नाही हा खरं म्हणजे त्यांच्या मनातला प्रश्न आहे. आणि त्या 44 जागासुद्धा राखता येतील हा विश्वास काही त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत नाही आणि म्हणून त्यामुळे या पद्धतीची भाषा ते करतात. ठीक आहे. अजितराव अभ्यंकर, काँग्रेस त्यांच्या बाजूला ठेवा, भाजप त्यांच्या बाजूला ठेवा, कम्युनिस्टांची या वेळेला निर्णय घेताना फरफट होईल का जर समजा निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत तर? बघा, कुठलीही तडफड होणार नाही, कुठलीही पंचायत होणार नाही, कारण भारतीय जनता पक्षाबद्दल पूर्णतः भ्रमनिरास लोकांचा झालेला आहे. यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येण्याची सुतराम शक्यता नाही. ठीक आहे, संजय तटकरे शेवटच्या 30 सेकंदांसाठी तुमच्याकडे येतोय. संजय तटकरे, तुम्हाला वाटतंय
की राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून पंतप्रधान पदाच्या साठीचा दिलेला उमेदवार सगळ्यांना मान्य असेल? आता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि UPA घटक पक्ष आम्ही वेळोवेळी सांगतोय की ते एकत्र बसतील 23 तारखेला आणि जो योग्य उमेदवार असेल त्याच्यासाठी सगळे होकार देतील. त्यामुळे आता ही चर्चा करणं की आम्ही कुणाला तरी पुढे करतोय, काँग्रेस कुणाला तरी पुढे करतोय, हा मुद्दाच खरा गैरलागू आहे. ठीक आहे, तुमच्या लेखी हा मुद्दा गैरलागू आहे. आपल्या सोबत नीलमताई पण आहेत. नीलमताई, चर्चेचा अंत खरं तर तुमच्या प्रश्नानं होतो आहे. आत्ताच्या घडीला शिवसेना पूर्णपणे NDA सोबतच आहे असं चित्र तुम्ही निर्माण केलं आणि मांडलं पण, मात्र शिवसेना वेळ पडली तर मराठीच्या मुद्द्यावर, मराठी माणसाच्या मुद्द्यावर NDA ऐवजी UPA जाऊ शकते असाही एक आशावाद मध्यंतरीच्या काळात मांडला गेला. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये माननीय उद्धव साहेब काय ते भाष्य करू शकतात, परंतु मी 100% एवढं सांगू शकते की आम्ही सुताराम काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर जायची शक्यता नाहीये एवढं मला नक्की सांगता येईल. विरोधी पक्ष म्हणून कोणाबद्दल एकमत त्यांचं होत असेल, विरोधी पक्ष नेता म्हणून, तर ते नाव सुद्धा आधीच ठरवून ठेवा. मग ऐकायला तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद पण मिळणार की नाही हा प्रश्न पडतो ना. नीलमताई गोरेंनी अगदी पुणेरी भाषेमध्ये टोला आणलेला आहे विरोधकांना. त्या म्हणतायत की पंतप्रधान पदाचा नाही तर निदान विरोधी पक्ष नेतेपदाचा आपला उमेदवार नक्की करून ठेवा, म्हणजे त्यावर नंतर वाद नकोत. या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेळेअभावी ही चर्चा आपल्याला यापुढे नेता येणार नाही आहे. धन्यवाद, आपण सगळेजण या चर्चेत पहिल्यापासून सहभागी झालात त्यासाठी. जाता जाता प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. मतदानाची शेवटची फेरी रविवारी पार पडेल. प्रचार संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी विजयाचा दावा केला, तर दुसरीकडे राहुल गांधींनीही जनतेचा कौल आपल्यालाच मिळेल अर्थात काँग्रेस प्रणित UPA मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा टीका करायची संधी मात्र सोडली नाही. नेत्यांच्या मनात काय आहे हे प्रचारादरम्यान देशानं ऐकलं पाहिलं. जनतेच्या मनात काय आहे हे 23 मेला मतदान यंत्रामधून बाहेर पडणार आहे. जनतेचा कौल काय असेल याचीच आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. आज रोकटोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.